नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। आज आपण जल सुरक्षा इयत्ता 10वी कार्यपुस्तिका उपक्रम व प्रकल्प नोंदवही यातील घटक एक जल शिक्षण, प्रकरण दुसरे जल जिज्ञासेचा सांस्कृतिक वारसा यातील आपण उत्तरे पाहणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया याची उत्तरे पाहायला। उपक्रमाचे नाव तुम्हाला माहीत असलेल्या किंवा परिसरातील एका प्राचीन जलव्यवस्थापन पाणी साठवणूक पद्धतीचा अभ्यास करणे उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व। तर याचे उत्तर आपण पाहूया। पाणी हे पंचतत्वापैकी एक असल्याने मानवी जीवनाप्रमाणेच भारतीय संस्कृतीतही पाण्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। प्राचीन काळी पाण्याची सुबत्ता होती। भंडारदरा धरणाचे मूळ नाव विल्सन धरण डॅम असून त्यास अथर लेक असे म्हटले जाते। उपक्रमासाठी नियोजित कालावधी याचे उत्तर उपक्रमासाठी नियोजित कालावधी हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी नियोजित कालावधी 10 दिवस। साहित्य व उपकरणे याचे उत्तर पेन, पेन्सिल, नोंदवही, मोबाईल, लॅपटॉप, पुस्तक, संदर्भ ग्रंथ इत्यादी। उपक्रमाची कार्यपद्धती परिसरातील प्राचीन जलव्यवस्थापन पाणी साठवणूक पद्धतीची ठिकाण व्यवस्था इत्यादीवर सविस्तर माहिती। याचे उत्तर पाणी साठवणूक पद्धत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या भंडारदरा गावात हे धरण वसलेले आहे। धरणाची पाणी साठवण क्षमता 11 TMC असून भंडारदरा धरणाचे मूळ नाव विल्सन डॅम असून त्यास अथर लेक असे म्हटले जाते। भंडारदरा धरण हे प्रवारा नदीवर कळसुबाई व बालेश्वर या दोन टेकड्यांमध्ये आहे। हे धरण समुद्रसपाटीपासून 2400 फूट उंचीवर आहे। ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या भंडारदरा गावात हे धरण वसलेले आहे। व्यवस्था धरण बांधण्यासाठी जागेचा शोध 1903 साली घेण्यात आला व 1910ला बांधकाम सुरू केले। भंडारदरा धरण हे प्रवारा नदीवर कळसुबाई व बालेश्वर या दोन टेकड्यांमध्ये बांधण्यात आले आहे। धरण समुद्रसपाटीपासून 2400 फूट उंचीवर आहे। धरणाची उंची 270 फूट आहे। धरणाला 4 मोऱ्या आहेत 70, 120, 170, 202 अंतरावर आहेत। भिंतीला तळाची रुंदी 71 मीटर वर आहे। दगडी भिंतीचे बांधकाम 1927ला पूर्ण झाले। आकृती आणि छायाचित्रे इथे तुम्ही भंडारदरा धरण, विल्सन धरण याचे तुम्ही झेरॉक्स काढून आणून ते तुम्ही इथे चिकटवा। उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना याचे उत्तर आहे पाणी हे पंचतत्वापैकी एक असल्याने मानवी जीवनाप्रमाणेच भारतीय संस्कृतीतही पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्राचीन काळातील पाणी साठवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती मिळाली। वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती मागणी पूर्ण करणे नवीन काय शिकलात। पाणी हे जीवन आहे। पाऊस पडला की पाणी हे वाहून जाते। दुष्काळ, पर्जन्यमान कमी किंवा जास्त यामुळे पिकांचे उत्पादन यामध्ये सातत्य राहत नाही। पाणी साठवून ठेवण्यासाठी तलाव, धरण, नाला, बिल्डिंग, शेततळे याची निर्मिती करण्यात आली। निष्कर्ष याचे उत्तर पाण्याचा अपव्यय टाळणे, दोन पाणी साठवून ठेवण्यासाठी तलाव, धरणे, नाला बर्डिंग, शेततळे याची निर्मिती करण्यात यावी, तीन प्राचीन काळी प्रदूषण नसल्याने मानवाचे आरोग्य चांगले होते। उपक्रमाविषयी आपले मत अनुभवल्या। उत्तर
हा उपक्रम पूर्ण करत असताना आपणाला असे दिसून येते की प्राचीन काळी पाण्याची सुबत्ता होती। पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधणे, दूरच्या भागात पाणी पोहोचवण्यासाठी पाट कालवे काढणे, तसेच जमिनीतील पाणी वापरासाठी राखून ठेवणे, पालकांची मदत, हा उपक्रम करण्यासाठी ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी काही माहिती पालकांच्याकडून मिळाली, तसेच त्यांच्या काळातील जलसाठवणूक कशी होती हे समजण्यास मदत झाली। पालकांचे मत, याचे उत्तर, मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गावर अवलंबून असतो। ग्रामीण भागातील आदर्श जलव्यवस्थापनाची आपल्या देशाची संस्कृती म्हणजे देशाचा विकास हे समजून घेण्यात आपण कमी पडलो आहोत। याकरिताच भारतीय जल संस्कृतीच्या पुनर्निर्माणासाठी पुन्हा एकमेव खेडे हाच केंद्रबिंदू मानून विचार करावा लागेल। सहकार्य घेतलेल्या व्यक्ती, याचे उत्तर, हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी मला आमच्या शाळेतील शिक्षक, मित्र, भाऊ बहीण, आई वडील, गावातील शेतकरी यांचे सहकार्य लाभले। वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी, याचे उत्तर, हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी वापरण्यात आलेले संदर्भ साहित्य, भंडारदरा एक पर्यटन स्थळ, इयत्ता 10वी जलसुरक्षा पुस्तक, कुमार विश्वकोश, google.com कृती। तुम्ही अभ्यासलेल्या प्राचीन जलव्यवस्थापन जलसाठवणूक व्यवस्थेची प्रतिकृती तयार करा। सद्यस्थितीमध्ये तुम्ही अभ्यासलेली व्यवस्था भविष्यात अविरितपणे सुरू राहण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना सुचवाल ते लिहा। याचे उत्तर, पाणी अडवा, पाणी जिरवा या धोरणाचा वापर करावा। पाणी अडवण्यासाठी वॉटर कप स्पर्धा, पाणी फाउंडेशन यासारख्या योजना सुरू करणे, जलयुक्त शिवार अभियान सुरू करणे, नदी जोड प्रकल्प सुरू करणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, पाण्याचे उपाययोजन करणे, पाण्याचा जलसंचय करावा लागेल। असे हे प्रकरण 2 जलजिज्ञासेचा सांस्कृतिक वारसा यातील उत्तरे आहेत। तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।